हाय मी मनीषा कोलगे मेकअप आर्टिस्ट आपल्या अकॅडमीमध्ये नेहमीच स्टुडंटचे मेकअप रील आपण पोस्ट करत असतो आणि ते तुम्ही बघत आलात आज थोडा हा डिटेलमध्ये रील आहे कारण या जी मॉडेल झाली आहे जी स्टुडंट मॉडेल झाली आहे त्या स्टुडंटची स्किन थोडी प्रॉब्लेमॅटिक आहे त्यामुळे आजचा रील बघण्यासारखा आहे आणि तो पूर्ण नक्की बघा कारण हिची प्रॅक्टिसही तुमच्या लक्षात येईल कारण रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आपण हे असे लुक करून घेत असतो त्यामुळे तुम्हाला पोर्टफोलिओच्या वेळेला किंवा कोर्स संपल्यानंतर इमिजिएट तुम्हाला जर एखादी ऑर्डर आली किंवा एखादी मॉडेल तयार करायची असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही कारण तुमचे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात तुम्हाला तो कॉन्फिडन्स आलेला असतो की आपण एखादी ब्राईड किंवा एखादी मॉडेल सहज तयार करू शकतो कोर्स चालू असताना जर तुम्हाला एखादी सायडर्स म्हणजे एखादी एखादीची आई किंवा एखादीची मैत्रीण त्यांना मेकअप करायचं असेल आणि तुम्हाला जर तो करायचा आहे आणि तुम्हाला तो कॉन्फिडन्स आहे तर आपल्या अकॅडमीमधून तुम्हाला वॅनिटीही रेंटने दिली जाते त्यामुळे तिथेही तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आत्ता बघताय ही स्टुडंट ब्लेंडिंग करते आहे किंवा जे तिचे स्ट्रोक आहेत ते तुम्हाला कसे वाटत आहेत कारण अजून तिचा कोर्स पूर्ण झालेला नाही आहे पण ती रेग्युलर प्रॅक्टिस करते आणि आता ती पोर्टफोलिओची तयारी करते त्यामुळे आजचा हा लुक खूप महत्त्वाचा आहे तिच्यासाठी कारण फक्त मेकअप नाही तर मेकअप हेअर आणि नऊवारी साडी नऊवारी साडी प्रॉपर ड्रेप करणं तेवढं इझी नाही आहे आणि ते या मुलीने म्हणजे ही मुलगी महाराष्ट्रीयन नाही आहे तरीही तिने हे महाराष्ट्रीयन लुक अगदी मनापासून आणि खूप छान केलं आहे हे तुम्हीही बघाल तुमच्याही कमेंट्स खूप महत्त्वाच्या तुम्हाला हे लूक कसं वाटलं ते नक्की सांगा त्यातूनच आपल्या या स्टुडंटचे मनोबल वाढतं त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आज ती किती परफेक्ट लुक येण्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत आणि ते ती खूप छान करते याचा खूप अभिमान वाटतो आता ही नऊवारी साडी पण बघा खूप छान ड्रेप केली आहे हेअरस्टाईलसुद्धा छान केली आहे खोपा म्हणजे प्रॉपर महाराष्ट्रीयन लोक तिने दिले असेच हे लूक आपले रेग्युलर चालू असतात त्याच्यामुळे नक्कीच स्टुडंटला त्याचा फायदा होतो आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर ते प्रोफेशनली ब्राईड आणि मॉडेल्स घेऊ शकतात हिने हे जे केलेलं प्रिपरेशन आहे ते अमेझिंग आहे आणि या स्टुडंटची आत्ता तुम्ही स्किन टोनही बघताय थोडा पॅची पिगमेंटेशन असं असल्यामुळे हा थोडा ट्रिकी मेकअप होता पण तिने खूप छान निभावला आहे